हे सरकार आल्यामुळे गँगवॉर सुरू झालाय. तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार का करावा लागला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं. त्याबरोबरच ही लढाई देशातली हुकुमशाही काढण्यासाठीची लढाई आहे, त्यासाठी आमच्याकडेही निष्ठावंतांची फौज आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. कुडाळमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ले केले. आता यांची जी वृत्ती आहे की वापरा फेका, वापरा आणि फेका, वापरून द्या, वापरून घ्या आणि फेकून द्या, हे उद्या जसं त्यांनी शिवराज सिंग चव्हाणला फेकलं, वसुंधरा राजेंना फेकलं, तिकडे रमण सिंगना फेकलं, इकडे देवेंद्रना फेकलं, फेकूनच देत आहे. तर ही हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीसाठी तुम्ही एवढे सगळी तुमची कुटुंब बाजूला ठेवून मर मर मेला तर हेच तुम्हाला अपेक्षित होतं का? आणि आज जे समोर दिसतंय ती हुकुमशाही दिसते. म्हणून मला तुमच्यासह त्या सगळ्या संघ परिवाराला आणि भाजपाच्या परिवाराला पण एक मी सांगतोय की तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही हुकुमशाहीच्या हातात देणार आहात का.